नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी एक लेवल लावून ठेवले आज आपल्या यश लेवलला. जसंही 5 मिनिटाची कॅन्डल खाली क्लोजिंग देईल तर मी पुट साईडमध्ये एंट्री करणार. 2-3-23 आज ग्रोअर आहे आणि आपण कोणत्या जागेवरती आपण पुट कॉल घेतलेला होता आणि कुठं काय केलेलं तुम्ही बघू शकता. ते क्लोजिंग दाखवते कारण तर 5 मिनिटाची कॅन्डलने क्लोज दिलं नव्हतं, आपल्या या कॅन्डलने क्लोजिंग दिलेलं आहे आणि आपण त्या कॅन्डलमध्ये थांबलेलो आहे. 0-0 कॉल आहे मित्रांनो आणि आज एक जबरदस्त प्रॉफिट आपला आता सध्या चालू आहे. बघू शकता तुम्ही जसे ट्रेंड लाईननं त्यांना क्रॉस केलेलं आहे मित्रांनो, तिथं मी घेणार होतो परंतु आज प्रीमियम डिक्री जास्त होत राहतो त्यामुळे मी तिथे घेतलेलं नाही. जसं त्यांना पूर्ण हे सपोर्ट तोडलेले आहेत तिथं मी एक पी साईडचा ट्रेड घेतलेला आहे. मला दाखवायचं झालं तर माझं सिलेक्ट हिट झालेलं नाही परंतु त्या ठिकाणं त्या जागेवरनं जिथून आपण घेतलेलं तिथनं तिथून आतापर्यंतच आपल्याला 70-80 पॉईंटचा आपल्याला प्रॉफिट चालू आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही 80 पॉईंटचा म्हणजे जसं त्यांना आपला हा सपोर्ट तोडलेला आहे मित्रांनो, सपोर्ट पण बघू शकता तुम्ही जसंही सपोर्ट तोडला तसं मार्केट एक रेंजमध्ये चालू आहे. आता ही कॅन्डल थोडी फुल बॅक येऊन परत रिटर्न निगेटिव्ह साईडला जाणार. बघू शकता सेम झालं, थोडी कॅन्डल फक्त रिटेस्ट होऊन परत रिजेक्ट झालेली आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही मी माझीवाली पोझिशन आता इथं अर्धी एक्झिट केलेली आहे. 90 समजा मी 85 पॉईंटला इथं कुठंतरी एक्झिट केली. मित्रांनो आपलं ट्रेडमध्ये चालू आहे. बघू शकता तुम्ही 100 पॉईंटपर्यंत आपल्याला दाखवलेलं आहे आणि आपल्याला आताही बघू शकता तुम्ही 81 म्हणजे मी 85 पॉईंटच्या आसपास अर्धी क्वांटिटी बुक केलेली आहे आणि अर्धी जी क्वांटिटी माझीवाली एकतर मी तिला ह्या लेवलला एक्झिट करणार म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट किंवा मग कॉस्ट टू कॉस्टचा थोडं खालीच म्हणजे सपोर्टला किंवा मी पूर्ण प्रॉफिट याच्यामध्ये बुक करणार. बघू शकता मित्रांनो तुम्ही आता पूर्ण ही कॅन्डल जी आहे बऱ्यापैकी खाली येऊन परत रिटेस्ट रिजेक्टसाठी जी गेली होती ती परत आपल्या म्हणजे आता इथं प्रीमियम डिके होता. मित्रांनो टाइम पण बघू शकता तुम्ही 1:39 आता ही जी कॅन्डल आहे मित्रांनो आता जी कॅन्डल चालू आहे त्या ह्याच कॅन्डलने रनिंग कॅन्डलने जर आपल्या ह्या मागील कॅन्डलचा लो तोडला तर आपण ह्या कॉल ह्या जे ट्रेडमध्ये आपल्या टार्गेटसाठी थांबणार. जर हीच कॅन्डल आपल्याला मागील कॅन्डलचा जर त्यांना हाय ब्रेक केला तर आपण ह्या कॉलमधनं निघून जाणार. जे विचारत होते बॅक डेटचं तर सगळेच सांगतात परंतु लाईव्हमध्ये कोणीच सांगत नाही. तर तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये पण आता मी तुम्हाला माझं टेक्निक सांगतोय. ह्या कॅन्डलचा जर त्यांना हाय ब्रेक केला तर मी एक्झिट करणार आणि ह्या कॅन्डलचा जर लो ब्रेक केला तर मी टार्गेटसाठी थांबणार. आता बरोबर लोवरतीच आहे बघू शकता तुम्ही. सेम कॅन्डल आता ह्याच कॅन्डलमध्ये आपले एक्झिट आणि टार्गेट ठरणार आहे. ह्या कॅन्डलने जर मागील कॅन्डलचा हाय ब्रेक केला किती वाजेची कॅन्डल आहे ती 13:35 म्हणजे 1:35 कॅन्डलचा जर हाय ब्रेक केला तर आपण एक्झिट करणार किंवा त्याच कॅन्डलचा लो ब्रेक करून जर ती सेम कॅन्डल खाली म्हणजे आपल्या पुट साईडला जर गेली अजून तर आपण त्यामध्ये सेम हे करणार म्हणजे आपला जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे तो आपण तिथं ट्रेल करणार त्याला म्हणजे आपल्याला कोणत्या साईडला निघायचं आहे. हे आपलं झालं ट्रेलिंग स्टॉप लॉस. ही कॅन्डल जसंही ते हाय ब्रेक करेल ट्रेडमधनं आपण एक्झिट करणार. आपल्या टार्गेटची आता मी एक लाईन मारून ठेवलेली आहे आणि रनिंग प्रॉफिट चालू आहे आपल्याला 104-10 पॉईंटचा. स्ट्रिक्टली आपण ह्याच लाईनच्या वरती जर मार्केट गेलं तर मी
हाफ क्वांटिटी जी माझी राहिलेली आहे ती मी एक्झिट करणार. मित्रांनो आपल्याला आता बघू शकता तुम्ही ते कॅन्डलचा जो हा आहे त्यांना तो ब्रेक तर केला नाही आणि बघू शकता तुम्ही किंवा जसं आहे माझं हे टार्गेट डन होणार हिट होणार मी त्यामधनं एक्झिट करणार. आता बघू शकता मित्रांनो तुम्ही जो माझा स्टॉप लॉस ट्रेलिंग स्टॉप लॉस जो इथं लावलेला होता तो ट्रेलिंग स्टॉप लॉस मी आता ट्रेल करून ह्या कॅन्डलपर्यंत आणतो. रनिंग कॅन्डलनं जर ह्या मागील कॅन्डलचा हाय तोडला तर मी त्या चालू ट्रेडमधनं एक्झिट करणार आहे त्या प्राईजला आहे त्या ठिकाणी. मित्रांनो मी व्हिडिओ बंद याच्यामुळे केला होता कारण व्हिडिओ खूप मोठे होऊ लागले त्यामुळे मी व्हिडिओ बंद केला होता. बघू शकता तुम्ही आपल्या ह्याच कॅन्डलने अजून तरी हाय ब्रेक केलेलं नाही, ही कॅन्डल इथंच क्लोज झालेली आहे. ही कॅन्डलने जरी चावलं हाय आता या कॅन्डलचा जर हाय ब्रेक केला तर आपण या ट्रेडमधनं निघून जाणार. बघू शकता मित्रांनो तुम्ही मी म्हणालो होतो ना की जसं इथे ह्या तिन्ही चार कॅन्डल तिन्ही कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक करेल फास्टमध्ये मोमेंटम येणार. बघू शकता तुम्ही फास्ट सेलिंग प्रॉफिट चालू आहे आपलं 148 पॉईंट. जसं येतं नाही तीन कॅन्डलचा बघा मित्रांनो सेम कॅन्डलमध्येच आपल्याला टार्गेट पण हिट होऊ शकतं कारण की फास्ट सेलिंग ह्या से अशी जी कॅन्डल बनते ना फास्ट सेलिंगची त्याच कॅन्डलमध्ये फास्ट प्रीमियम वाढतात. प्रॉफिट किती चालू आहे ते पण बघू शकता तुम्ही इथंवरती 161 पॉईंटचं 171 आपल्याला टार्गेट आहे. आणि ह्याच कॅन्डलमध्ये सांगितलं होतं की फास्ट सेलिंग येणार. पूर्ण व्हिडिओ तू बघा तुम्ही एक वेळेस माइंडसेटने कसं काम करायचं मार्केटमध्ये ते तुमच्या पूर्ण लक्षात येईल. आपलं टार्गेट बघू शकता मित्रांनो तुम्ही आपलं टार्गेट हिट झालेलं आहे आणि आता नेक्स्ट टार्गेट ही ब्ल्यू लाईन राहू शकते 340चं. मी माझे पहिले पोझिशन बुक करतो मित्रांनो. मित्रांनो बघू शकता तुम्ही नेक्स्ट टार्गेट नाही पण आपलं जे टार्गेट होतं ते मार्केटने आता हिट केलेलं आहे आणि आता मार्केट कुठेही जाऊ टाईम होत आहे मित्रांनो 2:05. ओके धन्यवाद मित्रांनो. आणि माझी ट्रेडिंगची जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि कमेंट जरूर करा तुम्हाला आजचा हिरो झिरोचा ट्रेड हा कसा वाटला ते. आपले पहिले आपला इथे एंट्री होणार होती बघू शकता तुम्ही परंतु आपण तिथं एंट्री न करता जशी कॅन्डल क्लोजिंग झालेली खालची आपण तिथं एंट्री केली तरी पण आपल्याला किती पॉईंट भेटले त्याच्यामध्ये 171. कारण एक लेग जशी ही कॅन्डल सेम कॅन्डल जशी फास्ट मोमेंटम येऊन वरती गेलेली इथूनच ज्यावेळेस परत रिटर्न आलेली त्यावेळेस मी इथं एंट्री केलेली पण त्या ट्रेंड लाईनचाच एक SL ठेवला होता. बघू शकता तुम्ही त्यातून मग आपल्याला ट्रेल करत आपण कोणत्या पद्धतीने ट्रेल केलं आहे ते पण तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आपण कसं कोणत्या पद्धतीनं आपण आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो टाईम होत आहे 3:32. बघू शकता तुम्ही आपला 00 कॉल जिथं आपण एक्झिट केलेला आहे त्याला त्यातनं परत रिव्हर्स झालेला आहे. आपलं ट्रेलिंग स्टॉप लॉस पण त्यांना कट केला आहे आणि परत आपण जी एक लेवल काढून ठेवली ती त्या लेवलवरती त्या लेवलजवळ येऊनच मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. बघू शकता तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.